आज नागपूर मध्ये 19 डिसेंबर पासून ते विधिमंडळाचं अधिवेशन होतं आहे, त्याच्या तयारीच्या बैठकीसाठी मी आलेली आहे आणि विधान परिषदेची उपसभापती असल्यामुळे याच्यापूर्वी तर मी अनेक वेळेला आमदार म्हणून ज्या ज्यावेळेला आले त्यावेळेला आपलं अतिशय चांगलं मला सहकार्य मिळालेलं आहे आणि सगळ्या प्रश्नांवर तुमचं लक्ष असतं आणि आज दुपारीसुद्धा विधिमंडळातला आढावा घेतल्यानंतर सुद्धा आम्ही काही वेळ मीडियाशी बोलणार आहोत. एक प्रश्न सातत्याने समोर येतो आहे आणि त्याच्यामध्ये आपली विद्यापीठाची जी कॅम्पस आहे ती सुरक्षित आहेत का नाहीत हा एक प्रश्न तयार होतो आहे आणि आत्ता ज्या नागपूर विद्यापीठामधल्या घटना समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध विद्यार्थिनींच्या तक्रारी आहेत असं म्हणून काही प्राध्यापकांचं त्यांच्याकडून पैशांनी त्यांची फसवणूक म्हणा किंवा वर्गणी घेण्यात आली, खंडणी घेण्यात आली, लाज घेण्यात आली अशा प्रकारचं प्रकरण समोर आलेलं आहे. मला हे ऐकल्यावरती प्रश्न असा पडला आणि मी थोडी माहिती फोनवरून बऱ्याच कार्यकर्त्यांकडून घेतली की एवढं घाबरून जाण्यासारखं असं काय कृत्य यांनी दिलं होतं की जेणेकरून त्यांनी पैसे दिले, कारण कर नाही त्याला डर कशाची. ज्या माणसांनी काही केलंच नसेल तर त्यातल्या एखाद्याला तरी वाटायला पाहिजे होतं की आपण पोलिसांकडे जावं. इथे नागपूरमध्ये शहराचे पोलीस आहेत, पोलीस महानिरीक्षक असतात, त्याचबरोबर भरोसा सेल आहे, त्याचबरोबर मी वेन स्टडी सेंटर्स किंवा महिलांच्या संस्था आहेत, राज्य महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे. तर आम्ही काय असं केलेलं नाही असं म्हणून आमची फसवणूक होत असावी असं म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी असं पैसे देऊन स्वतः शिक्षण क्षेत्रातले प्राध्यापकच जर का शरणागती पत्करायला लागले तर ती बाब अजिबात योग्य नाही आहे. दुसरं, महिलांच्या संदर्भातली जी समिती असायला पाहिजे, विशाखा समिती प्रत्येक विद्यापीठामध्ये, यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अनेक वेळेला सूचना दिलेल्या आहेत की या समित्या अधिक कार्यशील असल्या पाहिजेत, त्याचबरोबर तिथे सक्षम माणसं असली पाहिजेत आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे त्याच्यावर स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असणं आवश्यक आहे की जे नेमले जात नाहीत आणि त्याच्यामुळे गुन्हा जरी घडला तरीसुद्धा त्याची दखल घेऊन जे अहवाल आला पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे तेवढी झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवरती मी याच्याबद्दलची माहिती आज आपल्यामार्फत मागवते आहे. आपण तसंच मी पत्रही नागपूर विद्यापीठाला देणार आहे आणि लवकरच म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना बोलवून या संदर्भामध्ये मी आढावा आणि अहवाल मागणार आहे की नक्की या प्रकारामध्ये तपास काय झालेला आहे, जबाबदार कोण आहे, काय प्रकारच्या तक्रारी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. अर्थातच आमच्या कार्यालयातर्फे जेव्हा चौकशी होते तर सगळी ती इन कॅमेरा असते, परंतु तसं मी स्वतः लक्ष घालीन आणि 19 डिसेंबरला अधिवेशन आहे तर आता महिला कार्यकर्त्यांशी माझं बोलणंही झालेलं आहे, अरुणा सबाने, धम्मसंगिनी यांच्याशी, की काय प्रश्न इथे विदर्भ नागपूर भागात आहे त्याच्यावर आम्हाला ज्या ज्या घटना तुमच्यामार्फत येतात त्याच्यात मी स्वतः पाठपुरावा शेकडो केसेसमध्ये केलेला आहे, परंतु तरीही काही मुद्दे जे जाणवत आहेत, सायबर क्राईम वाढलेले दिसत आहेत सगळीकडे, पॉक्सो जो आहे त्या पॉक्सोच्यामध्ये काही वेळेला मुलींना मारून टाकण्याचे प्रकार घडलेले दिसत आहेत. आज आपण पाहिलं की लिव्हिनमध्ये असणाऱ्या मुलीला तिचं अगदी 35 तुकडे करून टाकले आणि नेटफ्लिक्सवरती बघून त्याला हे सगळं करण्याची उपरती झालेली होती. तर अशा घटना इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात घडत आहेत म्हटल्यावरती फेसबुकवरती ज्या लोकांच्या कॉमेंट्स वाचते मी त्यांनी अतिशय व्यथित व्हायला होतं आहे. काही लोकं तर म्हणतात की तिला आता कळलं असेल कशा लिव्ह इन म्हणजे काय, कोणी अजून काही वेगळं बोलतं आहे, म्हणजे तिचा जीव त्याच्यामध्ये गेला एक माणसावर विश्वास टाकणं हाच गुन्हा असावा अशा पद्धतीने त्याचं आपण सगळा समाजच मुळी न्यायाधीश बनत चाललाय, त्यामुळे न्यायसंस्था काय करणार अशा वेळेला, अशी थोडी परिस्थिती झालेली दिसते. परंतु आज आमच्या विधिमंडळ आढाव्याच्या निमित्ताने नागपूर आणि विदर्भातल्या सगळ्यांशी जे भेटी होतात, काही बोलणं होतात, माहिती होतात, ते निश्चित स्वागतार्ह आहे आणि तुम्हाला काही विचारायचं तर जरूर विचारा. हो, कारण शेवटी असं आहे की त्यांना आपल्याकडे शोषण काही होत नाही असं त्यांना वाटलं नसावं, त्याच्याशिवाय त्यांनी पैसे द्यायला ते तयार झालेले नाही आहेत, एक शक्यता. दुसरी शक्यता, एखाद्यास खूप घाबरून गेले असतील आणि मग पैशामुळे प्रकरण थांबवून देईल असं वाटू शकतं. पण तिसरं, एवढ्या सगळ्या लोकांपैकी एकालाही वाटलं नाही की नाही माझ्यावर अन्याय झाला आहे म्हणून मी याच्याबद्दल तक्रार करतो आणि की असं काय असेल तर उलट मी मदत करतो आहे मुलींना, तर मी असं करीनच कसं असं कोणाचंच म्हणणं दिसत नाही आहे. हे खरंच एक म्हणजे त्याचं सत्यशोधन करणं गरजेचं आहे की अशा प्रकारांनी याच्यापूर्वीसुद्धा अनेकांकडून पैसे घेऊन गुन्हे काही दडपले गेलेत किंवा कसं याची तपासणी केलीच पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण पत्र पाठवणार आहे,
कुलगुरूंना पत्र म्हणजे कुलगुरूंना बोलावून घ्यायला लागतो. आधी पत्र पाठवणार आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागांच्या सचिव आणि कुलगुरू यांची बैठक घेणार. इथे अत्यंतही निषेधार्ह आणि त्याच वेळेला काळजी वाटावी अशी संतापजनक घटना आहे. तिच्या कुटुंबियांनी उलट ती दिसत नाही आहे, सापडली नाही आहे, अशा वेळेला पाठपुरावा केला त्याच्यामुळे हे उघडकीला आलं. समजा ते म्हणाले असते की आता ही लिव्हिनमध्ये गेलेली आहे म्हणजे मुलगी आम्हाला मेली आणि आम्हाला काहीच तिचा पाठपुरावा करायचा नाही आहे, तर कदाचित हे प्रकरण उघडकीलासुद्धा आलं नसतं. यामधून तीन मुद्दे समोर येत आहेत. एक, पहिला म्हणजे आपण त्या माणसाच्या संदर्भामध्ये कितपत स्वभाव ओळखायचा प्रयत्न करतो का, इतका विश्वास टाकला जातो की तो करतो ते सगळं बरोबरच करेल अशा पद्धतीने कुठेतरी भावना मनामध्ये आलेली दिसते. तो मी नव्हेच नाटक प्राचार्य आचार्य अत्र्यांचं प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ते मुलगी जेव्हा ती लखोबा लोखंडेला फसत असतात एका पाठोपाठे, तेव्हा ते म्हणतात कोथिंबीरीची जुडी आणायला जाणारी बाई 10 वेळा जुडी तपासून घेते, पण नवरा म्हटलं होतोय म्हटलं की 1 मिनिटात ती विश्वास टाकते आणि लग्नाला तयार होते. म्हणजे हाच आज सुद्धा माहिती देणं लोकांना गरजेचं आहे की थोडंफार पारख कशी करायची याच्याबद्दलचं थोडंसं अनुभवाचे बोलसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, हा एक भाग आहे. दुसरं असं आहे की ती लिव्हिनमध्ये होती म्हणून हत्या झाली आणि लग्न केलेलं नसतं तर हत्या झाली नसती असं नाही आहे, हा अगदी मला भाग वाटतो. कारण अशाच पद्धतीने पत्नी परदेशातून आल्यावर नवरा बायकोनी नवऱ्यानी महिलेला फ्रीजमध्ये तुकडे करून पुरून ठेवल्याची घटना मुंबईतसुद्धा झालेली आहे. त्याच्यामुळे प्रश्न लिव्हिन आहे का लग्न केलेलं आहे त्याचा संबंध नाही आहे. एक अत्यंत भीषण अशी हिंसात्मकता वाढलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना कसा गुंगारा द्यायचा याची एक कार्यपद्धती तयार झालेली आपल्याला दिसते आहे. आणि तिसरं म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रार केल्यावर त्याची दखल काही ना काही घेतली जाते ही त्यातल्या त्यात मी असं म्हणेन की तो आवश्यक गोष्ट आहे. आणि इथली नागपूरचीच एका मुलीची केस माझ्याकडे कोरोना काळात आलेली होती. आमच्या कार्यालयाचे अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला होता आणि त्या मुलीची ती लिव्हिनमध्ये गेलेली होती आणि त्याच्यानंतर एका आर्मीमधल्या माणसाशी तिची मैत्री झाली आहे आणि लिव्हिनमध्ये गेली आणि नंतर त्यांनी तिला इतकी मारहाण सुरू केली आणि तो काश्मीरला पळून गेला होता आणि कोविड काळामध्ये ट्रेन्स बंद होत्या त्यामुळे त्याला अटक होणंही शक्य नव्हतं. पण आम्ही फॉलोअप केला आणि ट्रेन सुरू झाल्या पहिली तुकडी पुणे पोलिसांची गेली, कारण तो नंतर पुण्यात आलेले होते आणि त्याला पकडून त्याच्यानंतर शिक्षा देऊन ती केस जी आहे ती चाललेली आहे. त्या मुलीला रोजगार अजूनही मिळाला नाही आहे, पण एका IT मधल्या अतिशय चांगल्या व्यक्तिमत्व आणि अतिशय तल्लख हुशार अशा मुलीचं आयुष्य बर्बाद करणं आणि तिची फसवणूक करणं या घटना नागपूरमध्येसुद्धा घडत आहेत त्याचा आम्ही पडताळा घेतला. आणि त्या मुलीला थोडंसं त्याच्यामधून बाहेर पडण्याच्यासाठी म्हणून जेवढी शक्य तेवढी आम्ही मदत केली आणि तिचं नवीन आयुष्य सुरू झालं असेल अशी आशा आहे आम्हाला. परंतु तिच्या आईवडिलांचा मात्र सपोर्ट नव्हता. वडीलच तिला खूप मारायचे आणि वडिलांना पण आम्ही समजावलं, खूप विनंती केली, त्यानंतर वडिलांची भूमिका थोडी बदलली. मी त्याच्यावर काल पुण्यामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे. एक, पहिलं म्हणजे आपण ज्या सार्वजनिक जीवनात असतो त्यावेळेला अनेक बाबतीमध्ये मतभेद होतात. आम्हाला जे आमदार आहेत त्यांना विशेष अधिकार असतात, परंतु ते गुन्हेगारी कायद्यामधून विशेष अधिकार नसतात. त्याच्यामुळे आंदोलन किंवा हे केलं आपण तर त्याचे जे कलम असतील तर ती लागतातच, ही वस्तुस्थिती आहे. राजकीयदृष्ट्या कायद्याचा गैरवापर होतो आहे म्हणून व्यथित होऊन त्यांनी राजीनामा दिला असं दिसतंय. तर माझं त्यांना आवाहन राहील की त्यांनी उलट आपण विधिमंडळात आहोत, आपण भूमिका मांडू शकतो, बाजू मांडू शकतो, स्वतःचं म्हणणं त्यांनी मांडावं. आणि ते मांडत असताना आमची अर्थातच अपेक्षा आहे माननीय मुख्यमंत्री आणखीन उपमुख्यमंत्र्यांकडून की त्यांनी अशा प्रकरणांमध्ये काय वस्तुस्थिती आहे बघून त्यानुसार त्यांनी निर्णय घेतले पाहिजेत. राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन प्रत्येक गोष्ट जी आहे ती हाताळणं हे योग्य नाही आहे. त्याच्यामधून चुकीचे प्रघात समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये पडू शकतात ही वास्तविकता आहे. मी मगाशीच तुम्हाला एकदा स्पष्ट केलेलं आहे की आज मी ज्या जबाबदारीतून आज इथे या ठिकाणी बैठकीला आलेली आहे अशा वेळेला राजकीय भाष्य करणं हे मला योग्य वाटत नाही आहे, त्यामुळे तुम्ही गैरसमज करू नका. आमचे अन्य प्रवक्ते याच्यावरती बोलतील. मी नागपूरमध्ये असताना चांगली बातमी येईल अशी माझी आशा आहे आणि टेकडी गणेशाला मी तसं प्रार्थना केलेली आहे. आता कसं आहे की ती जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये नेहमीच त्या महिलेला काय त्याच्यामध्ये जाणवलं हे तपासून बघितलं जातं. दुसरं, तपासून बघितल्यानंतर जर का त्यात तथ्य नाही असं दिसलं समजा तर तो गुन्हा दप्तरी दाखल करण्याचा म्हणजे त्याची ती बी समरी करण्याचाही अधिकार पोलिसांना आहे. तर पोलिसांनी हे तपासून बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कॅमेऱ्यावर काय दिसतं आहे, कुठल्या अँगलमधून काय होतं आहे,
या हेतूवरून सगळा समाजच ठरवायला लागला की तो हृदयभंग झाला की नाही, तर ते बरोबर होणार नाही. परंतु जयंत पाटील, अजित पवार यांनी त्याच्यात ते व्हिडिओ पाहिले, त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी त्यांना बाजूला सारलं. मुळामध्ये मला असं वाटतं की गर्दीमध्ये काही वेळेला महिला एका पुरुष आहे होता, जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला जाऊ द्या असं म्हणून पटकन माणूस निघायचा प्रयत्न करतो. मी जितेंद्र आव्हाड म्हणत आहेत की माझा विनयभंगाचा हेतू नव्हता, तर तपास यंत्रणांनी अशा याच्यात अधिक संवेदनशील पद्धतीने आणि अधिक निरपेक्ष काम केलं पाहिजे असं मला वाटतं.